विभाज्यतेचा व्यवहारात उपयोग. 100 रुपयांचे सुट्टे रुपये आपण कसे करू शकतो हे आता आपण पाहूया. ₹2.50 आपण सुट्टे म्हणून देऊ शकतो. तसेच ₹1.00 आपण सुट्टे म्हणून देऊ शकतो. 100 ही संख्या 1, 2, 5, 10, 20, 50 या किमतीच्या नोटांनी विभाज्य आहे. म्हणून 100 रुपयांचे सुट्टे देताना आपण 50 रुपयाच्या 2 नोटा किंवा 20 रुपयाच्या 5 नोटा किंवा 10 रुपयाच्या 10 नोटा किंवा 5 रुपयाचे 20 कॉइन्स किंवा 2 रुपयाचे 50 कॉइन्स किंवा 1 रुपयाचे 100 कॉइन्स असे देऊ शकतो. परंतु 150 रुपयाचे सुट्टे देताना आपण 20 नोटा देऊ शकत नाही, कारण 150 ही संख्या 20 पटीत येत नाही. म्हणजेच 150 ही संख्या 20 ने विभाज्य नाही. त्याचप्रमाणे 500 ग्रॅम वजनाच्या साखरेच्या 25 ग्रॅमच्या पुड्या करता येतील का? हे ठरवण्यासाठी प्रथम 500 ला 25 ने निश्चेष भाग जातो का नाही हे पाहावे लागेल. 500 ला 25 च्या 20 ने निश्चेष भाग जातो व बाकी 0 येते. म्हणून 500 ग्रॅम साखरेच्या 25 ग्रॅम वजनाच्या एकूण 20 पुड्या तयार करता येतील.